नमस्कार मंडळी, मनीषत किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी, डाळ कांदा, चण्याच्या डाळीचा डाळ कांदा। एकदम झटपट असा होणारा हा डाळ कांदा आहे आणि हा डाळ कांदा तुम्ही टिफिनला देखील मुलांना देऊ शकता। चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी गॅसवर एक कढई ठेवायची आहे, त्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरं घालायचं आहे, कढीपत्ता, दोन मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे, कांदा देखील चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला फ्राई झाल्यानंतर त्यामध्ये काही मसाले घालणार आहोत आपण। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। काही सुके मसाले घालायचे आहे, लाल तिखट, धनिया पावडर, हळद। मसाले घातल्यानंतर 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ देखील ॲड करायचं आहे। मग चांगलं परतून घ्यायचं आहे, गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे एक। तुम्ही हा डाळ कांदा हिरवी मिरचीमध्ये देखील करू शकता, लाल तिखटच्या जागी तुम्ही हिरवी मिरची ॲड करू शकता। टमाटा घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर एक रात्र अगोदर चण्याची डाळ भिजवत ठेवायची आहे आणि ती डाळ त्यामध्ये ॲड करायची आहे। बघू शकता डाळ तुम्ही एक रात्र अगोदर भिजवत ठेवली होती, ती घालायची आहे आणि परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत। मिक्स केल्यानंतर त्यामध्ये एक कपच फक्त पाणी घालायचं आहे, जास्ती नाही, एक कप पाणी घालायचं आहे। मिक्स करायचं आहे एकदा आणि झाकण ठेवून 15-20 मिनटं मीडियम फ्लेमवर कुक करायचं आहे। पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता आपला डाळ कांदा तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही पाणी देखील आटलेलं आहे सगळं। अशा प्रकारे आपला डाळ कांदा तयार आहे। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत आणि तुम्ही देखील बनवून बघा। तुमचा डाळ कांदा कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।